बुलंद भाजपचा पराभव झाले काल तरी आणि जी माहिती घेतली जी मतांची माहिती बघितली ते केवळ दोन ठिकाणी भाजपला अधिक वर्तव गेली ते सरसकट तरी सर्व सदस्य नारायण याच्या लोकसंख्या ठिकाणी आज जानेकरला अधिक वर्तव गेली हा चेंज आहे आणि हा चेंज पुण्यात होतो आहे याचा अर्थ लोक वेगळ्या विचारांसाठी स्पष्ट करू साहेब शेतकऱ्यांच्या असंतोषात थोडीशी भर पडते की कांदा कोबी किंवा इतर सर्व ह्याच्यावरती त्यांना भाव मिळत नाही आहे आणि आताच्या स्थितीमध्ये त्यांचं खूप नुकसान होते असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. असं मी नगर जिल्ह्यात होतो नाशिकच्या भागात होतो तर ठिकठिकाणी लोकांनी मला हेच सांगितलं आणि कांदा असा पडलेला आहे काही ठिकाणी फेकून दिले अतिशय वाईट परिस्थिती आहे आणि केंद्र सरकार राज्य सरकार या संबंधीचे निर्णय घेत नाही म्हणजे आम्ही लोक सत्तेत असताना सुद्धा कांद्याचा प्रश्न झाला होता पण त्या आम्ही खरेदी केला लाफेला खरेदी करायला लावला त्याच्यातून मोठा आर्थिक रोजा उचलला पण हे सध्याचं जे शिंदे आणि फडणवीस सरकार आहे ते या संबंधी करतो करतो म्हणतात पण अजून प्रत्यक्ष काही केले नाही. जयदीप सरभम खाली सगळ्या 18 जागा 12 जागा लढवल्या होत्या त्यातल्या 7 ठिकाणी आम्हाला विजय प्राप्त झाला. जयदीप सरभम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा 2 नव्याचा पक्ष झालेला आहे जो सत्ताधारी पक्ष आहे त्यांचे सरकार बनले पण मान्यता प्राप्त विरोधी पक्ष याचं नेतृत्व हे राष्ट्रवादीच्या व्यक्तीकडे करेल. आमच्या पक्षाचे जनरल सेक्रेटरी त्यांचं नाव नरेंद्र वर्मा त्यांना नागालँडला पाठवले आणि ते आज उद्या सगळ्यांशी विचारविनिमय करतील आणि त्या संबंधी तिथे काय करावं या संबंधीची माहिती मला कळवतील आणि नंतर आम्ही अंतिम निर्णय घेऊ आणि नागालँडच्या जनतेचा मी आभार आहे की आम्ही ज्या जागा एकंदर लढवल्या त्याची टक्केवारी बघितली तर चांगली टक्केवारी दिसते मते चांगली पडलेली आहे आणि 1000 चांगली संधी लोकांनी या भागात राष्ट्रवादीने दिली.